राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कोल्हापुरात जिल्हा परिषदेत सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं एकत्र सत्ता स्थापन केली तर आश्चर्य वाटायला नको. अध्यक्षपदाचं आरक्षण बदलल्यामुळे सत्तारूढ भाजप आणि मित्रपक्षांसमोर आव्हान उभं राहिलंय. मिनी मंत्रालय अशी ओळख असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी जिल्ह्यात राज्याप्रमाणे सत्ता समीकरण तयार होण्याची चिन्ह आहेत. 2017 झालेल्या निवडणुकीत भाजपनं शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि अन्य गटांना एकत्र करत जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीच्या आरक्षणात बदल झाल्यामुळं आत्ताच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांना पद सोडावं लागणार आहे. जानेवारी महिन्यात नव्या अध्यक्षांच्या निवडीच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. 67 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी 14, राष्ट्रवादीचे 11, शिवसेनेचे 7, जनसुराज्य शक्तीचे 6, आवाडे गटाचे 2, ताराराणी आघाडीचे 3, युवा क्रांती आघाडीचे 2, शाहू विकास आघाडीचे 2, स्वाभिमानीचे 2, खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार उल्हास पाटील गटाचे 3 आणि 1 अपक्ष असं संख्याबळ आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे सध्या महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ही महाविकास आघाडी 34 हा मॅजिक फिगर गाठून जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकते आणि त्यामुळे याचा जिल्ह्याच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी कोणतेही लाट या ठिकाणी या जिल्ह्यानं अनुभवली नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा सुपडा साफ केला, भाजपला भोपाळी फोडता आलेला नाही आहे. हे सगळे समीकरणं बघितली तर निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये सत्ता परिवर्तन हे अटळ आहे. या सत्ता परिवर्तनामध्ये विनय कोरे काय भूमिका घेतात हे जरी महत्त्वाचं असलं तरी विनय कोरे या ठिकाणी जरी आले नाहीत तरी एकूण संख्याबळाचा विचार करता जिल्हा परिषदेमध्ये आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील ही दोघं यावेळी किमया करून दाखवतील असे एकूण चित्र आहे. मार्च 2017 झालेल्या अध्यक्ष निवडीवेळी शौमिका महाडिक यांना 37 मतं मिळाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला 28 मतं मिळाली होती तर 3 सदस्य तटस्थ राहिले होते. कोल्हापूर जिल्हा परिषद स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता अधिक काळ या ठिकाणी राहिली आहे. मात्र अपवाद वगळता मार्च 2017 भाजपने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेची गणित पाहता कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये देखील यावर्षी बदल होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील नेत्यांनी देखील त्यासाठी पाठबळ देण्याची गरज आहे. SBS साठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इकबाल रेटरेट.